कधी अकल्पनीय वाटणाऱ्या आघाड्या झाल्या पक्ष फुटले कुटुंब दुभंगली निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी सहज निष्ठा बदलल्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाया झाल्या पण न्याय झाला का याबद्दल शंका कायम राहिली आणि त्यात मतदारांचीही फाटाफूट झाली मतदारांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम दिसतोय कारण तशी अभूतपूर्व राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे शिवसेनेतील ऐतिहासिक बंडामुळे शिंदेंच्या खालील शिवसेनेला आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी जास्त जागा जिंकण्यासाठी या निवडणुकीत खऱ्या लावावा लागतोय निवडणुकीचे तीन टप्पे पार पडलेत आणि आता उरलेत दोन टप्पे या शेवटच्या दोन टप्प्यात शिवसेनेचा कसा कस लागतोय याच विषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल सबस्क्राइब लाईक व फॉलो करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारे आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेले भारतातील पहिले इन्स्टिट्यूट टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा देशात भाजप आणि मित्र पक्षांनी लोकसभेच्या चारशे चार जागा जिंकण्याचा नारा दिलाय पण महाराष्ट्रात महायुती अडखळताना दिसत असल्याचं चित्र समोर येऊ लागलंय कारण महायुतीला महाविकास आघाडी तोडीस तोड उत्तर देताना दिसतीय महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे पहिल्या तीन टप्प्यात सहा मतदारसंघात शिवसेना निवडणुकीला सामोरे गेली असली तरी उर्वरित दोन टप्प्यांमध्ये आपल्या नऊ उमेदवारांच्या भवितव्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पुढील राजकीय वाटचाल ठरणार आहे पहिल्या तीन टप्प्यात शिंदे यांच्या शिवसेनेच्या सहा उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालंय आणि आता उर्वरित नऊ उमेदवारांचं भवितव्य चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात ठरणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये रामटेक दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा तर तिसऱ्या टप्प्यामध्ये कोल्हापूर हातकणंगले या जागा शिंदे सेनेने लढवल्या आहेत तर येणाऱ्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामधील छत्रपती संभाजीनगर मावळ शिर्डी मुंबईमधील तीन जागा आणि ठाणे कल्याण व नाशिक या नऊ जागा शिंदे यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणार आहेत यातीलच शिवसेनेतील फुटीनंतर शिर्डी मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होतीये या मतदारसंघात काँग्रेसचा दबदबा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो इथं तिरंगी लढत होतीये शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे यांचं आव्हान असतानाच वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते याही अत्यंत महत्वाच्या उमेदवार आहेत या मतदारसंघात लोखंडे यांनी गेल्या पाच वर्षात मतदारांपासून राखलेलं अंतर हा चर्चेचा मुद्दा ठरतोय त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये शेवटच्या क्षणी महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेले मंत्री संदीपान भुमरे यांनाही लढत तशी सोपी नाहीये कारण महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे तर एम आय एमकडून कडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचं तगडं आव्हान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांसमोर असणार आहे चंद्रकांत खैरे यांनी खान विरुद्ध बाण या मुद्द्याचा प्रभावी वापर करून दिल्ली गाठण्यामध्ये चारदा यश मिळवलेलं आहे आणि आता मागच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते तयार मैदानामध्ये उतरले त्यांना इम्तियाज जलील यांचं पुन्हा आव्हान असणार आहे आणि यामध्ये भुमरे यांचं पारड किती जड राहील हा सुद्धा प्रश्न आहे इथं राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राष्ट्रीय मुद्दे प्रभावी ठरतीलच पण मराठा आंदोलनाचा प्रभाव सुद्धा या निवडणुकीवरती राहील असा अंदाज आहे सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे ॲडमिशनसाठी संपर्क नऊशे साठ सातशे एक्क्याऐंशी सोळा बासष्ट मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवडमधील घाटावरील पिंपरी चिंचवड आणि मावळ या विधानसभा तर रायगडमधील पनवेल कर्जत आणि उरण या घाटाखालील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे शहरी उद्योग उद्योगनगरी आयटी पार्क आणि शेती असा चार विभागांमध्ये हा मतदारसंघ विभागला गेलाय यामुळे प्रदूषण वाहतूक कोंडी गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्यांनी हा मतदारसंघ वेढलेला आहे शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दुभंगलेल्या शिवसेनेचे दोन शिलेदार मावळ लोकसभा मतदारसंघात एकमेकांसमोर उभे ठाकलेत यामध्ये शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात केलेले आणि अजित पवार यांचे समर्थक माजी महापौर संजोग वाघेरे लढत आहेत यामुळे मावळमध्ये मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार याचीच चर्चा आहे पाचव्या टप्प्यामध्ये मतदान होणाऱ्या नाशिक मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची जरी पकड असली तरी अगदी शेवटच्या क्षणाला जाहीर झालेली उमेदवारी ही प्रचारासाठी मिळालेला कमी कालावधी कांदा प्रश्न मराठा आरक्षण आंदोलन याचाही फटका गोडसे यांना बसण्याची शक्यता आहे त्यामुळे नाशिकमध्ये त्यांना सावध सावधरितीनंच पावलं टाकावी लागतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजभाऊ वाजे यांचं तगड आव्हान गोडसे यांच्या समोर आहे आता उरली ती मुंबई शिवसेनेचा जन्म मुंबईतच झालेला असल्यामुळे ले मुंबई ठाणे कल्याणमधील मतदार नेमक्या कोणत्या शिवसेनेला मांडणार याची मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे मुंबई उत्तर मुंबई दक्षिण आणि दक्षिण मध्य या जागा ज्या आहेत तीन त्या शिवसेना लढवतीये त्याचबरोबर ठाणे आणि कल्याण याही जागा शिवसेना लढवत आहे या पाच जागांवर थेट शिवसेनेची लढत शिवसेनेशी अर्थात एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी आहे त्यामुळे ही लढत शिंदेना सोपी नाहीये आता कस कसा लागणार हे सुद्धा समजून घेऊ पहिला मुद्दा म्हणजे तोडफोडीच्या राजकारणामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे दुसरा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती असल्याने शिंदे समोर तगड आव्हान आहे तिसरा मुद्दा भाजपसाठी सत्ता महत्वाची असल्याने शिंदेच्या जागा कमी होणं परवडणार नाहीये चौथा मुद्दा एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे आर्थिक राजधानी मुंबईवर पकड कोणाची हे स्पष्ट होईल पाचवा मुद्दा या निवडणुकीत शिंदे यांचा मतदार स्पष्ट होईल आणि सहावा मुद्दा राज्याच्या राजकारणातील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचंही महत्त्व ठरेल तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका